मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू होते. या मुसळधार पावसामुळे काँक्रिटीकरणातील सिमेंट वाहून जात असल्याने वरील भाग हा खडबडीत होत आहे. यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत देखील आता प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असताना देखील दुसऱ्या बाजूला मात्र महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम देखील जोरात सुरू होते.